नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आनंदाची अपडेट आली आहे शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी नुकसान भरपाईची अपडेट आली आहे मित्रांनो तुम्ही येथे बघू शकता या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये शासन निर्णय बघा मित्रांनो राज्यातील दहा जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात आनंदाची बातमी आली आहे मित्रांनो दहा जिल्ह्यांची याद्यासुद्धा आल्या आहेत तसेच या दहा जिल्ह्यांच्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट प्रत्येकी तेरा हजार सहाशे रुपयाचे वाटप देखील करण्यात येत आहे नुकसान भरपाई मंजूर झालेले ते दहा जिल्हे कोणते आहे याची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सप्टेंबर ते ऑक्टोंबर दोन हजार बावीस या कालावधीमध्ये राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच उद्भवलेल्या परिस्थितीमुळे शेतीपिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्या नुकसानबाधित शेतकऱ्यांना भरपाईपोटी मदत म्हणून त्यांना आर्थिक मदत निधी जाहीर करण्यात आला मित्रांनो तुम्ही येथे शासन निर्णय बघू शकता सप्टेंबर ते ऑक्टोंबर दोन हजार बावीसच्या कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच पूर परिस्थितीमुळे शेती पिकांच्या व शेतजमिनीच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीतून निश्चित केलेल्या दरानुसार शेती पिकांच्या नुकसानीसाठी एकूण बाराशे शहाऐंशी कोटी चौऱ्याहत्तर लाख सहासष्ट हजार इतका निधी विभागीय आयुक्त पुणे व औरंगाबाद यांच्यामार्फत वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे मित्रांनो सप्टेंबर मदे पूर ते पूर पूरपरिस्थिती व पावसामुळे झालेल्या नुकसानसाठी भरपाई म्हणून एकूण दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये मदत म्हणून मिळणार आहेत ते दहा जिल्हे कोणते आहेत ते आता खालीलप्रमाणे बघू ते दहा जिल्हे आहेत औरंगाबाद जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर पुणे सातारा आणि सोलापूर या एकूण दहा जिल्ह्यासाठी एकूण बाराशे शहाऐंशी कोटी चौऱ्याहत्तर लाख सहासष्ट हजार इतका निधी शासनाने देण्यास मंजुरी दिली आहे या जिल्ह्यांना आर्थिक मदत दिली जाणार आहे मित्रांनो या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे शेतकऱ्यांसाठी याद्वारे नक्कीच आर्थिक मदत मिळणार आहे मित्रांनो अशाच प्रकारची शेतकऱ्यांसाठी नवीन अपडेट माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद